राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. उत्तराखंडच्या बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडलेली आहे. या मार्गावरून वेगाने जात असलेल्या मिनी बस ट्रॅव्हलरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते वाहन थेट अलकनंदा नदीत पडले. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रुद्रप्रयाग शहरापासून 5 किलो अंतरावर बद्रीनाथ महामार्गावरील रेंतोलीजवळ ही दुर्घटना घडली असून स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून नदीत पडलेला टेम्पो बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर विशाखा भदाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान बचाव पथकाला पाचारण करण्यात आलेलं असून मिनी बससह अपघातातील जखमींना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे. मात्र या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून 5 जण जखमी आहेत. अद्याप मदतकार्य सुरू आहे. राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब